नमस्कार, मी डॉक्टर किशोर काटकर आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अशा एका आजाराबद्दल माहिती घेणार आहे की ज्याचे रुग्ण आम्हाला चार दैनंदिनमध्ये प्रत्येक 10 पेशंट मागे 4 ते 5 रुग्ण या आजाराचे दिसतात. तर बरोबर तुम्ही ओळखलं, आज आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात या आजाराची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा आजार कशामुळे होतो, याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, त्याचबरोबर याच्यापासून होणारी कॉम्प्लिकेशन्स काय काय आहे, या हा आजार डायग्नोस करण्यासाठी टेस्ट कोणकोणते आहेत, त्याचबरोबर यावरील उपचार काय आहेत आणि होमिओपॅथीचा रोल या आजाराच्या बाबतीत काय आहे, ते आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा जर पाहायला गेलं तर अगदी आज 40 मध्ये सुद्धा हा आजार आपणास पाहायला मिळतो. काही अनुवंशिकतेचं कारण असेल तर ते आपल्याला जनरली 50, 55, 60 या वयानंतर हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण संधिवात झाला हे कसं म्हणतो किंवा याची व्याख्या काय आहे, तर संधिवातामध्ये आपल्या हाताचे आणि पायाचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये छोटे सांधे आणि मोठे सांधे या दोन्ही प्रकारचे ज्या सांधे आहेत त्याच्यामध्ये सूज यायला सुरुवात होऊन त्या ठिकाणी वेदना होऊन सांध्याचा जो भाग आहे त्यामध्ये सूज येणं, तो भाग लाल होणं, तसंच त्या सांध्यापासून वेदना निघून त्या दुसरीकडे इतर सांध्यांपर्यंत जाणं किंवा अगोदर छोट्या सांध्यापासून सुरुवात होऊन ते मोठ्या सांध्यापर्यंत हे इन्फेक्शन पसरायला सुरुवात होते तेव्हा आपण त्याला संधिवात झाला असं म्हणतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की ही लक्षणं जी आहेत ती काय आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. जनरली याची सुरुवात जी आहे एखाद्या रुग्णाला कशी समजते, तर सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराचे जेवढे पण सांधे आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा कडकपणा येणं, ताठरता येणं, किंवा सकाळी आपण ज्यावेळेस उठून बसतोय पूर्ण शरीरामध्ये स्टिफनेस जाणं हे सर्वात महत्वाचं साईन आहे की या आजाराची आपल्याला सुरुवात झाली आहे. तर त्याचसोबत हळूहळू हा आजार प्रोग्रेस होत जाऊन आपल्याला सांध्यामध्ये सूज येणं, सांधे वाकडे तिकडे होणं, त्या ठिकाणी सांध्याच्या भोवतालचा जो स्किनचा एरिया आहे त्याच्यामध्ये लाल होणं, त्याचबरोबर एका सांध्यापासून दुसऱ्या सांध्याकडे न्युरालजिक पेन म्हणजे असं इलेक्ट्रिक शॉक सारखं पेन्स जाणवणं, त्याचबरोबर त्या जागी इन्फ्लामेशन होणं, दोन ह्या याच्यामध्ये एका सांध्यापासून सुरुवात होऊन दोन्ही बाजूचे जे सांधे त्यामध्ये हा आजार पसरायला सुरुवात होते आणि हळूहळू तुमच्या शरीराचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत मग हृदय असेल, फुफ्फुस असेल, किडनी असेल याच्यामध्ये याचा प्रसार व्हायला सुरुवात होतो आणि मग हा आजार वाढत जातो. अशा रुग्णांमध्ये ताप येणं, त्याचबरोबर पाहायला गेलं तर वजन कमी होणं, वीकनेस जाणवणं या गोष्टी आपणास पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, हा आजार का होतो, याची कारणं काय, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात या आजारामध्ये आपल्या ज्या शरीरातील ऑटोइम्युन सिस्टीम आहे त्याच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अटॅक करायला सुरुवात करतात. कशावरती, तर सायनोवियम म्हणजे सायनोवियम काय असतं, तर आपल्या शरीरातील जे सांधे आहेत त्याला जे एक लायनिंग असतं त्या लायनिंगवरती या अँटीबॉडीज अटॅक करायला सुरुवात करतात आणि हे अटॅक झाल्यानंतर तेथील जे सायनोवियल फ्लुइड आहे म्हणजे दोन सांधे जोडण्यासाठी जोडून त्याचं वंगन व्यवस्थित चालवं यासाठी एक सायनोवियल फ्लुइड नावाचं आपल्या दोन सांध्यांमध्ये फ्लुइड राहतं, ते त्याचं प्रमाण मग हळूहळू कमी होतं हे अटॅक होण्यामुळे आणि परिणामी त्या ठिकाणचे सांधे जे आहेत ते एकमेकावरती घासून त्या ठिकाणी झीज व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू मग असे म्हटल्याप्रमाणे जी लक्षणं होती की दुखणं असेल, सूज असेल, लाल सांधे लाल होणं असेल, एका सांध्यापासून दुसऱ्या सांध्याकडे शिफ्टिंग पेन असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला झालेल्या पाहावयास मिळतात. तर त्याच्या पाठीमागची कारण आहे. आजार जास्त करून कोणामध्ये पाहावयास मिळतो आपण हे बघूया, म्हणजे त्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते काय आहे. तर सुरुवातीला पाहायला गेलं तर तुमचं वय
वयानुसार तुमच्या 55-60 या वयाच्या दरम्यान हा जास्त आजार पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुम्ही जर ओबेज असाल, म्हणजेच लठ्ठपणा ज्या व्यक्तींच्या मध्ये असतो त्यांच्यामध्ये हा आजार बळवलेला आपल्याला पाहायलाच मिळतो. त्याचबरोबर धूम्रपान, व्यसनी लोकांच्या मध्ये या गोष्टीचं प्रमाण एक जास्त पाहायला मिळतं. मित्रांनो, जर पाहायला गेलं तर आपली जे पूर्वज लोक होती ती कधीच चुकीच्या सवयी किंवा चुकीच्या आहार पद्धती घेत नव्हते, त्यामुळं त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते मेंटेन राहायचं. परंतु आजकालची जी फास्ट जीवनशैली आली आहे त्याच्यामुळं आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये ह्या आजाराचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं. कॅल्शियमचं प्रमाण, इतर तुम्ही गोष्टी आहारात चुकीच्या खाण्यामुळं हे कमी कमी होत जाऊन हा आजार स्लोली कधी डेव्हलप होत जातो शरीरात ते आपल्या कळून येत नाही. आणि ह्याचं जेव्हा उग्र रूप धारण केलं जातं त्यावेळेस मग तुम्हाला लगेच ऍडव्हान्स ट्रीटमेंट करूनही त्याच्यामध्ये फारसा फायदा झालेला पाहायला मिळाला. तर आता ह्याच्यानंतरची कॉम्प्लिकेशन काय आहे ती बघू. हा आजार जर वाढत गेला तर याची शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन काय होतात, तर याचे हार्ट वरती सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. हार्ट डिसीज म्हणतो आपण, ते पाहायला भेटतं. ओबेसिटी आहे, लठ्ठपणा आहे. ज्या लोकांमध्ये लठ्ठपणा आहे त्यांच्यामध्ये जर हा RA टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर ह्या लोकांच्या मध्ये हळूहळू डायट परिणामी किडनी वरती ह्याचा ताण यायला सुरुवात होतो. CRF जे पेशंट म्हणतो आपण, त्या ह्या एक एक गोष्ट वाढत जाऊन असे आपल्याला रुग्ण पाहावयास मिळतात. आणि वरचेवर जी सारखी इन्फेक्शन शरीरामध्ये या लोकांच्या पाहायला मिळतात, जसं की ताप येणं, वरचेवर फ्लू सारखी लक्षणं जाणवणं, न्यूमोनिया, हे सतत आपल्याला या लोकांच्या मध्ये झालेलं पाहावयास मिळतं. तर आता हे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया. तर सर्वात अगोदर तुमच्या डॉक्टरांना ज्या वेळेस निदान करणं सोपं कधी जातं, ज्यावेळेस तुमच्या हा शरीरामध्ये आजार दिवसेंदिवस बळावत जातो त्यावेळेस एक एक सिम्पटम दिसायला सुरुवात होते. जसं की सांध्यावरती सूज येणं, ते सांधे लाल होणं, शिफ्टिंग पेन असणं, एका जागेवर दुसरीकडे जाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती डॉक्टर तुम्हाला सुचवतात की तुम्ही काही ब्लड टेस्ट आहेत त्या करून घ्या. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर आपल्याला सर्वात महत्वाची टेस्ट जी आहे ती RA टेस्ट. RA टेस्ट म्हणजे याच्यामध्ये RA फॅक्टर तुमचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तपासलं जातं. त्याचबरोबर एक्सरे आहे. एक्सरेमध्ये तुम्हाला तुमच्या हाडांची झीज झालेली आहे किंवा त्या ठिकाणी अगदी सिव्हिअर केसेस असतील तर त्या हाडाचं नेक्रोसिस होऊन पूर्णपणे सांधा बदलण्याची सुद्धा वेळ येते, त्यावेळी एक्सरेमध्ये आपल्याला सर्व समजून येतं. त्याचबरोबर MRI सुद्धा एक ही टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांध्यांचं तर समजून येतच झीज झालेली वगैरे. त्याचबरोबर ज्या ब्लड वेसल्स असतात, नर्व्ज असतात, त्याच्यामध्ये जे ह्या आजारचे कॉम्प्लिकेशन वॅस्क्युलायटिस आहे. त्याचबरोबर CRP, ESR, ऍक्च्युली CRP ही टेस्ट इतर इन्फेक्शनमध्येही केली जाते. आणि ESR सुद्धा, ESR म्हणजे आपल्या इरिथ्रोसेडिमेंटेशन रेट, इतर बॉडीमध्ये आपल्या कोणतं इन्फेक्शन झालं तरी सुद्धा ESR हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. परंतु ह्या आजारात सुद्धा ते प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेलं दिसतं. तर आता हे झाले निदान करण्यासाठी करावयाच्या टेस्ट. आता आपण हे पाहणार आहेत की उपचार काय आहे. तर आता इतर शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर काही पेन किलर्स असतील, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असतील, ते हे आजार बरा करण्यासाठी वापरतात. परंतु हे कायमस्वरूपी उपचार न होता हे तात्पुरतं तुम्हाला त्या ठिकाणी आराम देतात. त्याचबरोबर स्टेरॉइडचाही वापर केला जातो जर पेन खूप प्रमाणात असतील तर. परंतु याच्यावरती आपल्या होमिओपॅथिक शास्त्रामध्ये खूप चांगली अशी औषधं उपलब्ध आहेत की जी आपण वापरून आपला तुमचा जो आजार आहे तो आपण खूप चांगला कंट्रोल करू शकतो, तुम्हाला वेदनामुक्तही करू शकतो. जर तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर केला तर तुमचा हा आजार पूर्णपणे बराही होऊ शकतो. परंतु तुमच्या आजाराचं स्वरूप काय आहे, तो किती दिवसापासून आहे तुम्हाला, यावरती तुमचा उपचार हा ठरत असतो. पण पाहूया की कोणकोणत्या याच्यामध्ये रेमेडीज आहेत की ज्या होमिओपॅथीमध्ये संधिवातासाठी दिल्या जातात. तर यामध्ये सर्वात महत्वाचे रेमेडी जर असेल तर आर्निका आहे, रस्टॉक्स आहे, पल्सेटिला आहे, कल्केरा पॉस आहे, त्याचबरोबर लिडम पाला आहे, कल्केरा कार्ब आहे,
रोटा आहे, त्याचबरोबर पाहायला गेलं तर ॲक्टियस पायकेटा आहे, कॉलोफायलम आहे, या आणि बऱ्याचशा रेमेडी अशा आहेत की ज्या होमिओपॅथीमध्ये वापरल्या जातात. त्यातल्या त्या ह्या कॉमनली वापरल्या जाणाऱ्या दर जे आहेत ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. रन्स द्यायचं झालं तर आर्निका जे आहे ते सकाळी उठल्यानंतर जो बॉडीमध्ये स्टिफनेस जाणवतो त्यासाठी आर्निका हे ड्रग खूप चांगलं आहे. त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये फरक झालेला पाहायस मिळतो. त्याचबरोबर रसटॉक्स जे आहे, रसटॉक्स मध्ये सुद्धा सेम सिमटम असतात. काही थोडेफार बदल म्हटलं तर स्टिफनेस आणि जे दुखणं आहे ते कमी करण्यास रसटॉक्सचं मदत होतं. त्याचबरोबर पल्सेटिला आहे, पल्सेटिला हे एक असं ड्रग आहे की काही पेशंटची तक्रार असते, आज आता तसा अंदाज दुखतोय, कधी कोपरात मध्ये दुखतोय, कधी पायाच्या गुडघ्यामध्ये दुखतोय, कधी खाली अँकल मध्ये दुखतोय, असं ज्यांना शिफ्टिंग पेन्स असतं त्याच्यामध्ये पल्सेटिला हे खूप चांगलं काम करतं. आणि पल्सेटिला घेतल्यानंतर आपल्याला त्यापासून बराचसा आराम मिळतो. त्याचबरोबर ॲक्टियस पायकेटा म्हणून एक ड्रग आहे, त्याच्यामध्ये खास करून रिस्ट म्हणजे आपले जे हाताचं मनगट आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला संधिवाताचा त्रास सुरू असेल तर याच्यामध्ये खूप चांगला फरक झालेला आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर लिडमपाल आहे, लिडमपालमध्ये पायाचं जो अंगठा आहे त्या ठिकाणी सूज येणं, त्या ठिकाणचा भाग दुखत राहणं, लाल होणं यावरती लिडमपाल खूप चांगलं काम करतात. तर मित्रांनो, ही झाली होमिओपॅथिक रेमेडी. तर आता थोडक्यात सांगायचं तर हा आजार जर अनुवंशिक असेल तर तुम्ही याला वेळीच ज्यावेळी तुमचे डॉक्टर सांगतात त्यावेळी त्याच्या टेस्ट करून घेऊन त्याला वेळेस रोखू शकता. परंतु ज्यावेळेस या आजाराचं प्रमाण वाढत जातं किंवा तुम्ही तात्पुरता उपचार करून त्याकडे दुर्लक्ष करता त्यावेळेस मग ह्या आजाराला प्रोग्रेस व्हायला वाव मिळत असतो. तर याच्यावेळी तुम्ही ज्यावेळेस तुमचे जे डॉक्टर्स असतील त्यांना विचारून जर तुम्हाला असं जर दुखण्याचा त्रास असेल किंवा हे असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याच्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि तुमच्या डॉक्टरने याबद्दलची सर्व सविस्तर माहिती दिली पाहिजे. काय होतं की तुम्ही फार उशीर केला तर त्यावेळेला डॉक्टरही तुमचे काय करू शकत नाही, तुम्हाला भरपूर सारा खर्च करून पण तुमच्या पदरी निराशा पडते. याला कारण असं आहे की आपण वेळेस या आजाराचं निदान करायला हवं त्यावेळेस आपण करत नाही किंवा तात्पुरती औषधं घेऊन आपण ती वेळ मारून येतो. त्याच्यामुळे ह्या आजाराचं स्वरूप जे आहे ते गंभीर होत जातं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या नातेवाईक व मित्रांना किंवा असं ज्याला कोणाला त्रास आहे त्याला ही माहिती शेअर करा. माझा चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील जी बेल आयकॉन आहे त्याच्यामध्ये ऑल प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्ही असेच पाहत राहा, तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद.